विद्यार्थी आणि आजचा अविभक्त कार्यकर्ता उठला जागा झालाय आणि जोपर्यंत महाविद्यालय सुरू होणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही तोपर्यंत शांत बसणार नाही। महामारीमुळे आपले महाविद्यालय बंद झाले, सर्व जनजीवन विस्कळीत झालेले असताना आपले महाविद्यालय बंद झाले, पण आज स्थिती बदललेली आहे। आज जनजीवन परत त्या जागेवर आलेलं आहे। आज विद्यालय सुरू आहे। महामारीमुळे कोरोनामुळे महाविद्यालय बंद झाली होती, पण आज स्थिती बदललेली आहे। आज मध्यालय सुरू आहेत, आज हॉटेल सुरू आहेत, आज सर्व काही सुरू झालेलं असतानाही महाराष्ट्र सरकार हे महाविद्यालय सुरू करत नाही। तरी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रभर महाविद्यालय उघडा यासाठी निदर्शने व आंदोलन आज करत आहे, अशी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची आज आम्ही सर्वजण मागणी करतो। आता विद्यार्थ्यांची ही मागणी आहे। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदतर्फे संपूर्ण राज्यभरात महाविद्यालय खोलो आंदोलन हा राबविण्यात येत आहे। तर यामध्ये विद्यार्थ्यांना संपूर्णपणे आता मानसिक त्रास देखील आता झालेला आहे। वर्षभर आता महाविद्यालय बंद आहे वर्षभरापासून, आणि सर्व ठिकाणी आता सर्व काही उघडलेलं आहे। मंदिरालय देखील आता उघडलेलं आहे, सिनेमा उघडलेले आहे, हॉटेल्स उघडलेले आहे। तर आपण यामध्ये राज्य सरकारला आवाहन करू इच्छितो की आता महाविद्यालय लवकरात लवकर उघडण्यात यावे। आपण कुठं कुठं आंदोलन केलेले आहे? आपण आता संभाजीनगर शहरामध्ये 3 ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। पुढची दिशा काय असणार? पुढं आपण या आपल्या मागण्या लवकरात लवकर स्वीकारल्या नाही गेल्या तर आपण या संबंधी तीव्र आंदोलन संपूर्ण राज्यभरात छेडण्यात येईल।